लागेल एकच गोष्ट करावी लागेल या सगळ्यांना शिस्त आणावी लागेल पाण्याचं कसं माहिती आहे ना ते जर मोकाट सुटलं तर ते कोणाच्या उपयोगाचं नाही आणि नाहीस होतं त्यालाच व्यवस्थित बंधनं आणली शिस्त लावली बांध लावले तर ते योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने पोचतं उपयोगी ठरतं म्हणून किती वेळ मोबाईल वापरायचा कोणत्या वेळेस वापरायचा कशासाठी वापरायचा याचे लेखी नियम तयार करा विशिष्ट वेळेसच तो वापरायला पाहिजे पूर्ण वेळ ऑनलाईन राहण्याची काहीही आवश्यकता नाही तुम्हालाही माहिती आहे ना तुम्हाला पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री किंवा टाटा हे कोणीही फोन करणार नाही आहे मार्गदर्शनासाठी काहीही काम नाही आपल्या स्टुडंटला तर कोणाचाच फोन येणार नाही मी तुम्हाला खरं सांगतो मग काय करायचं काय नाही सकाळी एकदा सुरू करायचा दुपारी एकदा सुरू करायचा रात्री एकदा सुरू करायचा आणि तोही दहा दहा मिनिटे तुम्हाला खरं सांगू प्रेरणादायी व्हिडिओही तेवढेच बघितले पाहिजे हजारो बघून उपयोग नाही आहे पाच दहा बघा आणि त्यानुसार तुमच्या आयुष्यात बदल करता आला तर त्याचा उपयोग आहे तुम्ही हजारो बघाल आणि कराल काहीच नाही करायला वेळच नाही कारण ते बघतच बघणं सुरू आहे उगाचचे मेसेज पाठवू नका काही कोणाला विश करू नका प्रत्यक्ष बोला वाटलंच तर कोणतेच मेसेज फॉरवर्ड करू नका अति महत्वाचे अतिशय उपयुक्त खरंच असणारेच सिलेक्टेड करा बघा तुमचा वेळ वाचायला लागेल फुकट आहे म्हणून भरपूर बोलू नका किती सोपी गोष्ट आहे आपल्या देशाला ही सवय लागली आहे फुकट असलं की काही वापरायला तयार आहोत आपण हेलिकॉप्टर पण आणायला घरी आपण कमी करणार नाही मोजकं बोलायचं असतं मोबाईलमध्ये एक मिनटं दीड मिनटं याच्या व्यतिरिक्त फार महत्त्वाचं असेल तर प्रत्यक्ष भेटून बोलायचं असतं आपण हे नियम टाका तुमच्या आयुष्यात परिवर्तन होईल माझ्यावर विश्वास ठेवा आजपासून मोबाईलला शिस्त लावा नियम ठरवा आणि ते सगळ्यांना सांगा सगळे मिळून ठरवा आणि ते पाळा कोणाच्या तरी हातात त्या नियमांची दोरी द्या आपण स्वतःला असं फार शिस्त लावू शकत नाही आपल्याला सवय नाही आणि पक्के पाळा दुसरं हॉटेलला जा खा पण जरा चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचं असणारं आणि महिन्यातून एकदा दोनदा खूप झालं आणि तुम्ही तसं नाही केलं तर होणार काही नाही स्पष्ट बोलू लवकर मराल तुम्हाला जीवन प्यार नाही का तुमचं काळजी घ्या आणि तिसरी गोष्ट किती खरेदी करतात त्यालाही नियम लावा मला कपडे किती हवे चपलांचे जोड किती हवे बॅग किती हव्या माझ्याकडे वस्तू किती हव्या माझ्याकडे मोबाईल किती हवे मी जे जे काही वापरतो खरंच मला किती गरज आहे एक दोन जास्त ठेवा ठीक आहे तुमची इच्छा पण त्याचं प्रमाण ठरवा त्यालाही जर तुम्ही शिस्त लावली नाही तुम्ही वाहवत जाल तुमचा वेळ जाईल पैसा जाईल अमूल्य आयुष्य अक्षरशः जाईल कारण या गोष्टींमध्ये अडकून पडल्यामुळे आपण खरंच जीवनामध्ये जे निर्माण केलं पाहिजे जे आपण खरंच काहीतरी शोधून काढलं पाहिजे कुठेतरी खूप मोठी गोष्ट निर्माण केली पाहिजे याच्याकडे लक्षच नाही आहे साधारण काहीतरी जगणं चाललं आहे आणि तेवढ्याच गोष्टींमध्ये घुटमडत पडलो आहे फार विश्वास ठेवा आजपासून या तिन्ही चारही गोष्टींना जे जे तुमच्या जीवनात एक्सेस आहे त्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करा आणि मग शोधा की मी आया माझ्या आयुष्यात अजून काय करू शकतो अजून काय एक्सप्लोअर करू शकतो तुम्हाला बघा नवीन जीवन मिळेल फार विश्वास ठेवा मी हे पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आहे आणि त्याचा फायदा मला होतो आहे आणि आपण फ्रेंड्स आहोत आपण सगळे एक आहोत म्हणून हे तुमच्याबरोबर शेअर करतो आहे करा आणि मला त्याची प्रतिक्रिया नक्की पाठवा me vad bugin all the best